नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे जीएम टुडे चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण औरंगाबाद शहरानजदीक असलेले साई टेकडी या नावाने ओळखले जाणारे साई बाबांच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया। निसर्गाच्या कुशीत असलेले साई टेकडी औरंगाबाद पासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येथे अवश्य भेट देतात। साई टेकडीला औरंगाबादची शिर्डी असे देखील म्हणतात। साई टेकडीवर प्रवेश केल्यावर आपणाला साई बाबांची मूर्तीचे दर्शन होते। त्यानंतर येथे साई बाबांचे प्रसादालय देखील आहे। साई टेकडीची एक आख्यायिका सांगितली जाते। साई टेकडीला पूर्वी गंधमादन पर्वत म्हणून ओळखले जात होते। धूपखेड्याचे सरपंच चांद पटेल त्यांची हरवलेली घोडी सापडत होते, ती शोधत शोधत ते साई टेकडीवर आले। त्यावेळी श्री साईबाबा लिंबाच्या झाडाखाली बसलेले होते, तेव्हा साईबाबांनी त्यांची घोडी सापडून दिली। हे बघून चांद पटेल आश्चर्यचकित झाले। अशा प्रकारे साईबाबांनी त्यांना चमत्कार दिला। मंदिराच्या बाजूला साई चावडी देखील आहे। चला तर मित्रांनो, ही होती औरंगाबादची साई टेकडीबद्दल छोटीशी माहिती।
असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.